एक मी तुम्हाला दाखवते, भजी किती कुरकुरीत झाली आहे त्या आवाजावरून लक्षात आलंच असेल। आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची मस्त कुरकुरीत भजी, अगदी झटपट तयार होतात। सणावाराच्या थाळीसाठी तुम्ही पटकन ही भजी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर भजी बनवण्यासाठी मी इथे जी अळू वडी बनवण्यासाठी पानं वापरतात ती 2 पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही अशी लाल देठाची पानं आपल्याला घ्यायची आहेत। भाजीसाठी जो अळू वापरतात त्याची देठ पांढरट हिरव्या रंगाची असतात। याचं पान हाताला थोडस जाड जाड लागतं। ही अळू वडी बनवण्यासाठी जी पानं असतात ती रंगाला थोडीशी गडद हिरव्या रंगाची असतात आणि भाजीसाठी जो अळू येतो त्याची पानं रंगाला थोडीशी पोपटी रंगाची असतात आणि थोडीशी पातळ पानं लागतात हाताला। ही अशी लाल देठ असलेली पानं घशात खवखवत नाहीत, खाजरी नसतात। ही पानं घशात अशी टोचल्यासारखी होत नाही। आता आपल्याला हा जो देठ आहे तो अशा प्रकारे सुरीनी काढून टाकायचा आहे। पानांचे असे थोडे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी दोन्ही पानांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे एका भांड्यात 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं, त्यामुळेच भजी छान कुरकुरीत होतात आणि खूप वेळ कुरकुरीत पण राहतात। त्यानंतर मी इथे लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे 1 चमचा। थोडीशी 1/2 चमचा हळद घालायची, 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालायची। तिखटाच्या ऐवजी तुम्ही ठेचून घेतलेली हिरवी मिरची पण इथे वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। यात थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। आधी थोडंच पाणी घालायचं म्हणजे सर्व गुठळ्या छान मोडल्या जातात। आता यातल्या सर्व गुठळ्या छान मोडून झालेल्या आहेत। पीठ थोडस घट्ट वाटतंय मला, त्यामुळे यात मी आता थोडस पाणी घालते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पीठ मिक्स करून झालेलं आहे, हे बघा। असं थोडस सलसलीतच पीठ भिजवून घ्यायचं आहे, खूप पातळ पण नको। पीठ पानांवर व्यवस्थित कोट होईल असं भिजवायचं, पानांवर व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे। त्यात आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे। त्यानंतर अगदी थोडासा चिमूटभर सोडा घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। इकडे भजी तळण्यासाठी तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे, तेल मीडियम गरम असलं पाहिजे। आता या पीठात अळूची पानं आपल्याला बुडवून घ्यायची आहे। अशा प्रकारे पानांची डबल घडी करून पीठात बुडवून भजी तेलात सोडायची। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अळूची पानं पीठात बुडवून मग तेलात सोडून घ्यायची आहेत। एक एक करून भजी तेलात सोडायचे आहेत। अळू वडी तर आपण नेहमीच बनवून खात असतो, पण एकदा ही भजी तुम्ही बनवली तर परत परत बनवून तुम्ही ही भजी खाणार। एवढी टेस्टी कुरकुरीत भजी तयार होतात। ही भजी आपण आता पलटून घेऊ। आपण पानं अशी डबल घडी करून पीठात बुडवून घेतली होती, त्यामुळे ती छान अशी टम्म फुगतात। भजी आतून पण छान पोकळ होतात आणि मस्त अशी कुरकुरीत होतात। भजी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। आता भज्यांचा रंग पण बदललेला आहे, छान असा गोल्डन रंग आलेला आहे। भज्यांना बघू शकता तुम्ही, छान असा सोनेरी रंग आलेला आहे। भजी आपण एका स्ट्रेनर मध्ये काढून घेऊ। या भज्यांची चव मी तुम्हाला व्हिडिओ मधून सांगू शकत नाही, एवढी अप्रतिम लागतात ही भजी। तुम्ही एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा, तेव्हाच तुम्हाला याची चव लक्षात येईल। इतके चविष्ट भजी तयार होतात। तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ भजी। छान अशी टम्म फुगलेली भजी तयार होतात। आता दुसरी बॅच पण आपण तळून घेऊ अशाच प्रकारे।
अशा प्रकारे ही पण भजी तेलात सोडायची। आपण यात तांदळाचं पीठ घातलंय, त्यामुळे एकदम छान कुरकुरीत अशी भजी तयार होतात आणि खूप वेळापर्यंत ती अशीच कुरकुरीत राहतात। आता हे पण छान तळून झालेले आहे, प्लेट मध्ये काढून घेऊ आपण। तर तयार आहे मस्त गरमागरम कुरकुरीत अळूच्या पानांची भजी। एक मी तुम्हाला दाखवते। भजी किती कुरकुरीत झाली आहे त्या आवाजावरून लक्षात आलंच असेल। बघू शकता तुम्ही आतून पण किती छान पोकळ आणि क्रिस्पी भजी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।